रत्नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. आताची हाती आलेली नगर शहरातील सर्वात महत्त्वाची बातमी. नेप्ती नाका ते बायपास पर्यंत रस्त्यांवर खड्डेच खड्डे. राष्ट्रवादीचे अभिजित खोसे यांचा राष्ट्रीय महामार्ग अभियंत्याला काळे फासण्याचा इशारा. अहमदनगरमधील कल्याण रोडवरील नेप्ती नाका ते बायपासपर्यंत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या ठिकाणी छोटे मोठे अपघात घडत आहेत. नागरिकांना रहदारीसाठी देखील मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागते. या रस्त्यावर मोठी वाहतूक असल्यामुळे खड्डे लवकरात लवकर बुजवावे, अन्यथा राष्ट्रीय महामार्ग अभियंत्यांना काळे फासू, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांनी निवेदनाद्वारे देताच आज राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता यांनी तात्काळ या ठिकाणी येऊन रस्त्यांची पाहणी केली. लवकरात लवकर काम मार्गी लावू असे आश्वासन दिले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्राध्यापक अरविंद शिंदे, वैभव वाघ, संतोष लांडे, डॉक्टर योगेश चिपाडे, संजय काका शेळके, हरिभाऊ बलवंडी, अनिकेत चव्हाण, राम वाघ, रोहित शिरसाट, गणेश कोलते, अनमोल वाडेकर, भूषण गारुडकर आदी उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्गाच्या अभियंत्यांनी व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी केली आणि निवेदन दिले. आज अहमदनगर शहरामधून जो कल्याण विशाखापट्टणम हायवे राष्ट्रीय महामार्ग जातो त्या महामार्गाची परिस्थिती नगर शहरातली जर पाहिली तर नेप्ती चौकापासून ते बायपासपर्यंत इतके खड्डे मोठ्या प्रमाणात झालेले आहेत की या रस्त्यावर खरं पाहिलं तर हा जो पूल आहे या पुलाच्या शेजारी सुरुवात जिथं होती तिथंच एवढे मोठमोठे खड्डे आहे. आणि संपूर्ण ह्या रस्त्याच्या परिस्थितीवर आपण जर विचार केला तर आज पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसाचं पाणी आलं तर ह्या खड्ड्यामध्ये पाणी साचतं. वाहन चालकांना त्याचा अंदाज न आल्यामुळं या खूप मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. खरं पाहिलं तर आत्ता 15 जूनपासून शाळा चालू झाल्यात आणि त्या शाळकरी मुलांनासुद्धा कधी सायकलवर जात असताना बऱ्याच मोठ्या प्रमाणावर ॲक्सिडेंटचा सामना करावा लागतो आहे. तर आमची या राष्ट्रीय महामार्गाचे उप अभियंता श्री तारडे साहेब यांची आज आम्ही या कल्याण रोड परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीनं आम्ही या भेट घेतली आणि त्यांना या स्पॉटवर या ठिकाणी व्हिजिट करण्यासाठी बोलवलं आणि ही परिस्थिती पाहून ते सुद्धा अचंबित झाले. खरं तर चार भिंतीच्या बाहेर हे उपअभियंता असतील, कार्यकारी अभियंता असतील हे कधी येत नाही, परंतु आज त्यांना आम्ही कळकळीची विनंती केली की या महामार्गाची खऱ्या अर्थानं तुम्ही परीक्षण करा आणि ते पाहिल्यानंतर तुम्हाला या भागातील नागरिकांची काय व्यथा आहे, काय परिस्थिती आहे हे लक्षात येईल. आणि त्यांनी पाहिल्यानंतर त्यांना आम्ही असं या निवेदनाद्वारे असं सांगितलं आहे की या 8 दिवसात जर झालं नाही तर आम्ही तुम्हाला काळं फासून टाकू. खरं तर ते असे त्यांना या असे काळं फासण्याची धमकी दिल्यामुळं तर ते या ठिकाणी रस्त्याची पाहणी करण्यासाठी आले आणि त्यांनी 8 दिवसामध्ये हा महामार्ग तात्पुरत्या स्वरूपात सुस्थितीत करून देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व आमदार संग्रामभाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अभिजितदादा खोसे यांच्या नेतृत्वाखाली आज जे आंदोलन करण्यात आलं रस्त्यासंदर्भातलं कल्याण रोड नगर कल्याण हायवेच्या उद्देशाने, तर प्रचंड खड्डे आणि नागरिकांना सहन करावा लागणारा रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये करावा लागणारा त्रास, आपल्या लोकांचा असणारा वावर, या सगळ्यामुळं हलकीची परिस्थिती निर्माण झाली रोडला. आणि त्या उद्देशाने लवकरात लवकर सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता पूर्ण करावा, त्वरित 8 दिवसात जर केला नाही तर आम्ही संग्राम भाईंच्या मार्गदर्शनाखाली तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडणार आहोत असं नमूद. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. वास्तविकात आंदोलनाची वेळ आली नाही. नॅशनल हायवेचे तारडे साहेब यांच्या ऑफिसमध्ये ज्यावेळेस आम्ही सगळे कार्यकर्ते जाऊन भेटलो त्यांना या ठिकाणची वस्तुस्थिती सांगितलेली आहे, किती अपघात होत राहिलेले आहेत, किती खड्डे आहेत आणि हे जीवघेणी खेळ रोज प्रवासी या ठिकाणी करू राहिलेले आहेत. आज वास्तविक पाहता 25 ते 30 हजारची लोकवस्ती या ठिकाणी झालेली आहे आणि त्यामुळं त्यांना ऑफिसमधून या ठिकाणी प्रत्यक्ष पाहण्यासाठी आणलेलं होतं आणि प्रत्यक्ष पाहिल्यानंतर त्यांना ही वस्तुस्थिती देण्यात आली आणि आम्ही त्यांच्याकडे ही मागणी केलेली आहे की व जे हे नॅशनल हायवेनी जे पूल ज्या कंपनीला दिलेलं आहे, ज्याला टेंडर दिलेलं आहे, तुमच्याकडं जर निधी नसेल तर त्या व्यक्तींकडून हा नेका जे डागडुजी आहे जी एक परमनंट ती त्यांच्याकडून करून घ्यावी, अन्यथा आम्हाला 8 दिवसानंतर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागेल आणि त्याची सर्व जबाबदारी हे आपल्या खात्यावर राहील. आपला ठाणगे बंबापासून तर अमरधामच्या मुख्य गेटपर्यंत ही जी लांबी आहे आत्ताची ही सगळी नवीन जो सिनेवरचा पूल होतं आहे या पुलाच्या कामामध्ये लांबीत नवीन काम पुन्हा होणार आहे. या रस्त्याचं निविदा प्रक्रिया सध्या प्रगतीमध्ये आहे.
निविदा प्रक्रियेमध्ये टेक्निकल इव्हॅल्युएशन ज्याला म्हणतो म्हणजे कॉन्ट्रॅक्टरची इलिजिबिलिटी, तर त्याचं सध्या इव्हॅल्युएशन चालू आहे आणि ह्या पुढच्या 8-10 दिवसामध्ये त्याचं फायनल झाल्यानंतर आपल्याला फायनान्शियल ओपनिंग होऊन कोण एजन्सी काम करणार आहे ते निश्चित झालं की त्या एजन्सीकडनं आम्ही लवकरात लवकर रस्त्यातल्या खड्ड्यांचं काम ताबडतोब चालू करू. प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर. अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा.